सन्मान्य रविभाऊ कोकरे मंचावर किया आदरणीय आपले उमेदवार नारायणदादा पाटील यांच्या जाहीर सभेच्या निमित्ताने व तसेच पाटींच्या निमित्ताने या ठिकाणी आज होत असलेल्या या जाहीर सभेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील तसेच महाराष्ट्र राज्याचे युवकांचे आयडॉल कर्ज जामखेडचे कार्यसम्राट आमदार आदरणीय रोहित दादा पवार यांच्या उपस्थित होत असलेले या जाहीर सभेसाठी सगळ्यांचीच नावं घेणार नाही पण करमाळा तालुक्यातून उपस्थित असलेले पंचायत समितीचे सर्व सदस्य जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य कारखान्याचे आजी माजी डायरेक्टर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन गावागावातून आलेले सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रथमतः मी आपलं करमाळा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. येणाऱ्या निवडणुकी संदर्भात करमाळा तालुक्याचं वातावरण या ठिकाणी तापू लागलेलं आहे. कोण विकासाच्या गप्पा मारते, कोण जुन्या आठवणींना त्या ठिकाणी उजळा देते, परंतु कामाचं काही कोण बोलायला तयार नाही. प्रत्येक जण उठतोय कुकडीची चारी मांगी तलाव आंधळेगावची चारी. अरे बाबा मी ती जुनं झालं आता नवीन करमाळा तालुक्यासाठी काहीतरी मागा ना. तर मला या ठिकाणी करमाळा तालुक्यातल्या जनतेला या ठिकाणी एवढं सांगायचंय येणारी सभा येणारी जी सत्ता आहे ती करमाळा तालुक्याची नांदी घडवणारी आहे. मग त्या मांगी तलावाचा कुकडीमध्ये समाविष्ट करण्याचा विषय असेल. इथून मागे प्रत्येक निवडणूक त्याच्यावरती झाली परंतु या ठिकाणी मान्यवर आलेले नाहीये. परंतु मी पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने एवढं सांगू इच्छितो की ज्या वेळेस महाविकास आघाडीची सत्ता त्या ठिकाणी येणार आहे राज्यामध्ये आम्हाला कुठली पदं नाही दिली तरी चालेल, परंतु मांगीच्या तलावाचा प्रश्न त्या ठिकाणी प्रथम सोडवला जाणार. त्याच्यानंतर या ठिकाणी मी पाहतोय हे समोर बसलेला थोडा जर परिसर सोडला तर या ठिकाणी युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसतंय. त्याच्या मागचं एक कारण आहे की या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये असणारा बेरोजगार युवक या ठिकाणी उपस्थित आहे. आता थोड्या वेळामध्ये या ठिकाणी धैर्यशील भाई आणि रोहित दादा येतील. मला माहित नाही, मला थोडस अगोदर बोलायला सांगितलं, परंतु ह्या वेळा मला त्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडायच्या होत्या की येणाऱ्या ज्या वेळेस महाविकास आघाडीची सत्ता येईल त्यावेळेस माझ्या करमाळा तालुक्यातल्या युवकाला हाताला काम मिळण्यासाठी प्रथमतः करमाळा MITC त्या ठिकाणी काम हाती घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी युवकाच्या हाताला काय मिळणार नाही. आज सणासुदीचे दिवस आहेत, या ठिकाणी महिला वर्ग आहे. वहिनी साहेबांना मला विनंती करायची, आमच्या महिला अध्यक्ष आहेत नलिनीताई जाधव आहेत कोकणेताई, तुमच्यावरती त्या ठिकाणी जबाबदारी आहे. या ठिकाणी आपले करमाळ्याचे पुत्र मागासवरी PSLचे प्रदेशाध्यक्ष रायगावचे सुपुत्र आदरणीय पंडितांना कांबळे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचे. आपण राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहात आणि आम्हाला अभिमान आहे की आपण करमाळ्याचे आहे, तर मी विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचे. या ठिकाणी महिला वर्गाने या ठिकाणी विनंती करणार आहे की आपल्या महिलांना त्या ठिकाणी दिशाभूल करण्यासाठी राज्य शासनाने 1500 रुपये महिलांना लाडकी बहीण म्हणून त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु माझ्या महिलांवरती या ठिकाणी जबाबदारी आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी त्या आपल्या लाडक्या बहिणीची सुरक्षा या ठिकाणी नीट नाहीये, तर तुमचं 1500 आम्हाला त्या ठिकाणी नको आहे. मला वाटतं इंदापूरमध्ये आणि पंढरपूर तालुक्यामध्ये महिलांना साड्या देण्याचं काम केलं, परंतु त्या स्वाभिमानी महिलांनी सांगितलं की आम्हाला तुमचे साडी नको, आम्हाला तुमचे 1500 नको, पण आम्हाला आमची सुरक्षा पाहिजे, आमची मुलं ही सुरक्षित राहिली पाहिजेत. म्हणून या ठिकाणी मी आवर्जून
लागतील आपल्या अध्यक्ष असतील त्यांना सांगतो की तुमच्यावरती ही जबाबदारी तुम्ही ही जबाबदारी पार पाडावं लागणार आहे त्या ठिकाणी. दुधाचा प्रश्न असेल काल 2 दिवसापूर्वी सणासुदीमध्ये केंद्र शासनाने त्या ठिकाणी सिलेंडरचे भाव वाढवले 68 रुपयांनी त्या ठिकाणी सिलेंडर त्या ठिकाणी वाढवायचं काम केलंय. प्रत्येकाने आपण मनावर घेतलं पाहिजे या ठिकाणी नारायणाबांनी पाठीमागच्या 5 वर्षामध्ये जी कामं केली ती कामं तुम्हाला डोळ्या पुढे ठेवावं लागणार आहे त्या जनतेपर्यंत त्या ठिकाणी जावं लागणार आहे. मी हात जोडून कळकळीची विनंती करतो तालुका अध्यक्षा नात्यानं तुम्हाला प्रत्येकाला आपापल्या गावामध्ये आपापल्या प्रत्येकाच्या गावात घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येकापर्यंत बिंबवावं लागणार आहे. कारण पिपाणी आणि तुतारी या दोन्हीचा फरक मागच्या वेळेस आपल्याच पक्षाचा एक खासदार फडक्या मताने गेला म्हणून या ठिकाणी जमलेल्या सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो की आपण येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय नारायणबाबा पाटील यांना भरघोस मताने आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचंय. पुन्हा एकदा आपण भेटणार आहे या ठिकाणी वेळ कमी मान्यवर या ठिकाणी येणार आहे. तर मी परत एकदा सगळ्यांना विनंती करतो आपल्याला कुणावरती टीका करायची नाही आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंय कुणी काय केलं ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. मी तर एवढं या ठिकाणी सांगतो की हेतून पुढं आपल्याला गोरगरीब जनतेसाठी सेवा करण्यासाठी नारायणबाबा पाटील यांना भरघोस मताने आपण या ठिकाणी निवडून द्यायचे. मी एवढंच या ठिकाणी सांगतो आबांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस येणाऱ्या 20 तारखेला आपण सगळेजण आबांना मतदान करताल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी. धन्यवाद संतोषजी.